नमस्कार मित्रांनो मी आहे डासर या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत सायक्लिक रेडेंडन्सी चेक तर सी आर सी ही जी मेथड आहे ही एरर डिटेक्शनमधील तिसरी मेथड आहे ओके तर या मेथडमध्ये कशा पद्धतीनं काम होतं हे आपण आता एक्झाम्पलच्या सहाय्याने पाहणार आहोत तर आपल्याला सेंडरकडून रिसिव्हरसाठी दे एक डेटा पाठवायचा आहे तर तो डेटा म्हणजेच डेटा वर्ड जो आहे तो या ठिकाणी आहे वन वन झिरो झिरो वन झिरो वन झिरो वन हा डेटा वर्ड आहे की जो आपल्याला रिसिव्हरकडे पाठवायचा हो आहे सेंडरच्या सहाय्याने तर हा डेटा सेंडरकडून रिसिव्हरसाठी पाठवला जाणार आहे आणि त्यासोबत आणखीन एक प्रिडिफाईन्ड व्हॅल्यू पाठवली जाणार आहे की जी डिव्हायझर व्हॅल्यू असणार आहे तर ही डिव्हायझर व्हॅल्यू या ठिकाणी घेतलेली आहे वन झिरो वन झिरो वन ही प्री डिफाइंड डिवायजर व्हॅल्यू देखील सेंडर कडून जो डेटा पाठवला जाणार आहे त्याच्यासोबत त्यानंतर आपल्याला एम आणि एन रेस्पेक्टिव्हली शोधायचे आहेत तर एम म्हणजे काय ते पाहूया आपण या ठिकाणी नंबर ऑफ बिट्स इन अ डेटा वर्ड किती बिट्स आहेत डेटा वर्डमध्ये हे आपल्याला एमनं दर्शवलं जाणार आहे तर मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ तर एमची व्हॅल्यू या ठिकाणी किती तयार झालेली आहे नऊ व्हॅल्यू तयार झालेली आहे आता यन आपल्याला पाहायचा आहे तर नंबर ऑफ बिट्स इन द डिव्हायझर डिव्हायझरमध्ये नंबर ऑफ बिट्स किती आहेत त्यानुसार एनची व्हॅल्यू तयार होणार आहे तर या ठिकाणी यन किती तयार होते पहा एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे एनची व्हॅल्यू किती तयार झालेली आहे पाच तयार झालेली आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला डिव्हिडंड मिळणार आहे म्हणजेच आपल्याला द्वारा ह्या डेटा वर्डला भागलं जाणार आहे आणि मग आपल्याला डिव्हायझर जो मिळणार आहे तो कसा तयार होणार आहे ते पाहूया आपण तर सर्वप्रथम डिव्हिडंड मिळण्यासाठी आपल्याला काय मांडणी करायला पाहिजे तर जो डेटा वर्ड आहे तो डेटा वर्ड आपण आहे तसा मांडायचा म्हणजेच या ठिकाणी हा डेटा वर्ड या ठिकाणी मांडलेला आहे जसे की हा वरती डेटा वर्ड पाहताय तोच डेटा वर्ड या ठिकाणी घेतलेला आहे की जो आहे वन वन झिरो झिरो वन झिरो वन झिरो वन ओके त्यानंतर त्याच्यासोबत आणखी काय अटॅच केलेलं आहे तर फोर झिरोज अटॅच केलेले आहेत तर ह्या ठिकाणी फोर झिरो काय अटॅच केलेला आहे तर याचा फॉर्म्युला इथे तुम्हाला तो निदर्शनास येतोय तर वर्ड सोबत आणखी काय जोडलं जाणार आहे एन मायनस वन झिरोज म्हणजे एन किती आहे फाईव्ह फाईव्ह मायनस वन म्हणजे किती फोर तर फोर झिरोज आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे आहेत सो अशा पद्धतीनं आपल्याला हा एक नवीन डेटा आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि मग त्याला आपण डिव्हायझरनं डिवाइड करणार आहोत आणि मग त्यानंतर आपल्याला हा डिव्हिडंट मिळणार आहे तर आपल्याकडे प्रीडिफायड डिवायझर जो आहे वन झिरो वन झिरो वन हा आपण या ठिकाणी मांडतोय तर आपण जो निर्माण केलेला जो व्हॅल्यू आहे डेटा वर्ड आहे त्याच्या सोबत आपण या फोर झिरोला आहेत अटॅच करून ठेवलेल्या आहेत ओके तर आता आपण पाहू शकतो आपण या ठिकाणी तर या ठिकाणी पहा एक शून्य एक शून्य एक, एक, एक न भागलेला आहे या संपूर्ण डेटा वर्डला भागलेलं आहे तर कसं पा भागलेलं आहे ते आपण बायनरी डिव्हिजन मेथडमध्ये ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेला असालच त्याचाच संदर्भ आपण या ठिकाणी पाहतोय तर मी याला या ठिकाणी सोप्यारित्या उच्चारण्यासाठी दहा हजार एकशे एक, एक असं उच्चारतो तर हे ज्या काही पहिल्या पाच जे बीट्स आहेत पहिल्या पाच ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांना दहा हजार एकशे एकनं दहा हजार एकशे एक एके दहा हजार एकशे एक न, अशी मांडणी करून मी या ठिकाणी त्यांचं सबस्ट्रॅक्शन करून घेत आहे तर झिरो मायनस झिरो दहा हजार एकशे एक, एक सॉरी दहा हजार एकशे एकला आपण या ठिकाणी वजा बाकी करून घेत आहोत अकराशे एकमधून ओके <coughs> okay? तर वन मायनस वन झिरो येणार आहे झिरो मायनस झिरो झिरो येणार आहे झिरो मायनस वन वन येणार आहे आणि वन मायनस झिरो या ठिकाणी वन येणार आहे आणि झिरो सॉरी वन मायनस वन म्हणजेच या ठिकाणी झिरो तयार होणार आहे तर मिळालेली संख्या ही चार अंकी आहे पण आपल्याला पाच अंकी संख्या तयार करावी लागणार आहे कारण की आपल्याकडे डिव्हायझर जो आहे तो पाच अंकी आहे म्हणून आपण काय करतोय पुढील शून्य या ठिकाणी कॅरी <scooping गी> करतोय तर आता आपल्याकडे या ठिकाणी जी किंमत तयार होणार आहे ती पाच अंकी किंमत तयार होणार आहे तर अकराशे मधून आपल्याला दहा हजार एकशे एक ओके तर या ठिकाणी ती वजा करता येणार आहे म्हणून आपण पुन्हा एकचा भाग या ठिकाणी देणार आहोत आणि एकचा भाग दिल्यानंतर <coughs> या ठिकाणी आपल्याला पुन्हा जी मिळणारी जी किंमत आहे ती आपण या ठिकाणी क्रॉस करतो आहे शून्य मायनस एक एक शून्य वजा शून्य 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 वजा एक एक वजा शून्य शून्य आणि एक वजा एक शून्य ओके मिळालेली संख्या ही चार अंकी आहे म्हणून आपण वरील एक काय करतो आहे कॅरी करतो आहे आणि पाच अंकी संख्या तयार करतो आहे पुन्हा या ठिकाणी अकरा शून्य अकरा ही किंमत जी तयार झालेली आहे ती पाच अंकी किंमत आहे तर त्याला आपण दहा हजार एकशे एकनं भागू शकतो पुन्हा एकचा भाग लागणार आहे आणि मग पुन्हा आपण ही संख्या वजा करून घेणार आहोत तर पहा एक वजा एक शून्य एक वजा शून्य एक, एक शून्य वजा, वजा, वजा एक 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 वजा शून्य एक आणि एक वजा एक शून्य पुन्हा या ठिकाणी चार अंकी संख्या तयार होते पहा तर ही चार अंकी संख्या आपल्याला आता कशामध्ये रूपांतरित करायची आहे पाचमध्ये करायची आहे पाच अंकी करायची आहे म्हणून वरुल शून्य जो आहे तो पुन्हा या ठिकाणी कॅरी करतो आहे आणि या ठिकाणी जी निर्माण झालेली पाच अंकी संख्या आहे अकरा दहा शून्य याला आपण दहा एकशे एकनं काय करू शकतो भागू शकतो ओके दहा हजार एकशे एकनं भागू शकतो तर पुन्हा एकचा भाग लागेल या ठिकाणी एकचा भाग लागल्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी वजाबाकी परफॉर्म करणार आहात शून्य वजा एक एक शून्य वजा शून्य शून्य एक वजा एक शून्य एक वजा शून्य एक आणि एक वजा एक शून्य येणार आहे तर ही संख्या चार अंकी आहे पुन्हा एकचा भाग या ठिकाणी आपल्याला सॉरी पुन्हा आपल्याला एक कॅरी करून घ्यावा लागणार आहे पाच अंकी संख्या तयार करण्यासाठी पुन्हा आपल्याला एकचा भाग या ठिकाणी घ्यावा लागणार आहे तर या ठिकाणी आपण एकचा भाग पुन्हा या ठिकाणी घेतोय की जो आहे या ठिकाणी दहा हजार एकशे एक ओके तर याला आपण आता वजा करून पाहूया एक वजा एक शून्य ओके त्याच्यानंतर एक वजा शून्य एक शून्य वजा एक एक शून्य वजा शून्य शून्य आणि एक वजा एक शून्य जे येणार आहे तर या ठिकाणी तीन अंकी संख्या निर्माण होते तर आपल्याला किती झिरोज घ्यायला पाहिजेत दोन झिरोज घ्यायला अपाय तर या ठिकाणी निर्माण झालेली जी पाच अंकी संख्या आहे <coughs> ओके okay. तिला आपल्याला दोन वेळा शून्याने भागावं भागावं लागणार आहे तरच आपल्याला काय करता येणार आहे एक एक शून्य या ठिकाणी ड्रॉ करता येणार आहे हे तुम्हाला डिव्हिजनमधला फॉर्म्युला माहिती आहे तर त्यानुसार आपण दोन शून्य या ठिकाणी घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण जी पाच अंकी संख्या तयार झालेली आहे तिला आता एकनं भाग देणार आहोत दहा हजार एकशे एकनं तर ही या ठिकाणी भागाकर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपल्याकडे या ठिकाणी वजाबाकीची प्रक्रिया होईल शून्य वजा एक एक शून्य वजा शून्य 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 वजा एक, एक एक वजा शून्य एक आणि एक वजा एक शून्य या ठिकाणी चार अंकी संख्या तयार होते पुढील झिरो या ठिकाणी कॅरी केलेला आहे की जो आपल्याला पाच अंकी संख्या उपलब्ध करून देतो पुन्हा एकचा भाग या ठिकाणी देण्यात आलेला आहे एकचा भाग दिल्यानंतर पुन्हा आपण या ठिकाणी वजाबाकी परफॉर्म करतोय चार अंकी संख्या तयार होते आणि मग पुन्हा वरचा शून्य जो आहे तो कॅरी करतोय आणि पाच अंकी संख्याला पुन्हा पाच अंकी संख्येने भागतोय की ज्या ठिकाणी दहा हजार एकशे एक एके दहा हजार एकशे एक असं करून आपण या ठिकाणी जो वजाबाकीचा प्रक्रिया पूर्ण करतोय तर या ठिकाणी पहा शून्य वजा एक एक वजा शून्य एक एक वजा एक शून्य एक वजा शून्य एक आणि एक, एक वजा एक शून्यच म्हणजे याच ठिकाणी आपल्याला चार अंकी काय मिळालेले आहे रिमाइंडर किंमत मिळालेली आहे तर आता आपण सेंडिंग एंडला हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि मग सेंडिंग एंडला कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा तर मूळ जो डेटा वर्ड जो आपण तयार केलेला आहे ओरिजिनल डेटा त्याच्यासोबत एन मायनस वन करून तेवढे झिरोज आपण ॲड करून हा जो काही डेटा वर्ड जो आहे तो या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे डिव्हिडंट म्हणे आपण त्याला तर हा जो डिव्हिडंट या ठिकाणी आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण हा रिमाइंडर जो आहे तो प्लस करत आहोत तर ह्या किमतीमध्ये आपण आता रिमाइंडर ॲड करतो आहे ॲड करून पाहूया आपण शून्य वजा शून्य अधिक एक एक शून्य अधिक एक एक शून्य अधिक शून्य 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 अधिक एक एक आणि बाकीचे आहे तसेच बीट आपल्याला डेटा बीट्स या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा जो तयार झालेला जो नवीन डेटा आहे त्याला आपण कोडवर्ड म्हणतो आणि हा जो कोडवर्ड आहे हा कोडवर्ड म्हणजेच काय असणार आहे डेटा वर्ड म्हणजेच आपला मूळ डेटा अकरा शून्य शून्य दहा दहा एक हा जो मूळ मूळ डेटा जो आहे त्याच्यासोबत आपण काय करणार आहोत हा रिमाइंडर अटॅच करणार आहोत येते का बघा लक्षात बघा ह्या संख्येला एक हा आपला ओरिजिनल डेटा वर्ड आहे ह्या ओरिजिनल डेटा वर्डला आपण काय केलेलं आहे एक प्री प्रीडिफ डिव्हायझरनं भागलेला आहे त्या व्हॅल्यूला भागण्यासाठी आपल्याला किती झिरोज ॲड करायचं आहे हे आपण फॉर्म्युलेच्या सहाय्याने पाहिलेलं आहे आणि मग त्याला भागल्यानंतर येणारा जो काही रिमाइंडर आहे तोही त्यासोबत अटॅच करून म्हणजे ओरिजिनल डेटा आणि त्याला भागाची प्रक्रिया पूर्ण करून जो निर्माण झालेला रिमाइंडर आहे तो एकत्र एक करून या ठिकाणी कोडवर्ड जो आहे तो निर्माण केला जाणार आहे आणि हाच कोडवर्ड सेंडरकडून रिसिव्हरकडे पाठवला जाणारा आहे ओके आणि ज्यावेळी तो रिसिव्हरकडे मिळतो त्यावेळी रिसिव्हरकडे पुन्हा तर एक रि डिव्हायझर व्हॅल्यू पण त्यासोबत आलेला असतो तो पुन्हा याला या संख्येला भागतो त्यावेळी बाकी रिमाइंडर जी आहे ती किती यावी लागते शून्य यावी लागते जर या पूर्ण संख्येला डिव्हायझरनं भागल्यानंतर येणारी जर बाकी शून्य असेल तर कडे मिळालेला डेटा हा प्रॉपर डेटा असणार आहे राईट डेटा असणार आहे त्याच्यामध्ये कुठलाच बीट हा मॉडिफाय होऊन न आलेला डेटा असणार आहे सो अशा पद्धतीनं रिसिवरला काय मिळणार आहे सेंडरकडून पाठवलेला एक्झॅक्ट डेटा मिळणार आहे जर त्याच्यामध्ये रिमाइंडर जर झिरो झिरो येत नसेल रिसीविंग एंडला तर पुन्हा या ठिकाणी काय करावं लागणार आहे सेंडरला डेटा पाठवावा लागणार आहे तर मित्रांनो मी आशा करते की तुम्हाला सी आर सी जी मेथड आहे एर डिटेक्शनसाठीची ती तुम्हाला निश्चितच समजली असणार आहे जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका उद्भवल्या असल्यास तुम्ही मला निश्चित कमेंट करू शकता मी तुम्हाला प्रतिसाद देईन आणि आता आपण या ठिकाणी विश्रांती करतो आहे आणि भेटणार आहोत पुढील एका भागामध्ये आणखीन एका नवीन टॉपिकसही तोपर्यंत धन्यवाद